आपल्या लहान मुलांना आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी पालकांनी काय करायला आता ही तिसरी लाट येऊ नये अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे पण आता आपण बघतो आहोत की बरेचसे म्युटेशन्स होत आहेत आता सध्या डेल्टा वेरियंट आहे डेल्टा प्लसचे काही साधारण एक चाळीस पन्नास रुग्ण आपल्या भारतामध्ये आढळलेले आहेत त्यामुळे आपली आपण एक सुजाण नागरिक म्हणून सगळ्यांनीच जर कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे ज्याच्यामध्ये मास्क वापरणं आहे हँडवॉशिंग फ्रिक्वेंट हँडवॉशिंग आणि सोशल डिस्टन्सिंग हे पाळणं गरजेचं आहे मग ते लहान मुलं असू देत किंवा प्रौढ व्यक्ती असू देत तसंच मुलांना गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाऊ नका मॉलमध्ये शॉपिंग मॉल्समध्ये जर घरी काही समारंभ असतील तर ते घरच्या घरीच करा बाहेर घेऊन जाऊ नका पाच वर्षाच्या वरील मुलाला आपण मास्क कसा वापरायचा हे शिकवू शकतो त्याच्यापेक्षा लहान मुलं असतील तर त्यांना जरा अवघड ठरू शकतं पण पाच वर्षाच्या वरच्या मुलांना आपण मास्क कसा वापरायचा त्याची समोरच्या बाजूला कधीही हात लावू नये त्यांनी पूर्ण ही आपला नाक तोंड आणि हा नोटी ही कवर केली पाहिजे याची आपण त्यांना ट्रेनिंग देऊ शकतो आणि सकस आहार अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये फळभाज्या त्याच्यानंतर विटॅमिन सी असलेली फळं ही सगळी देणं देणं गरजेचं आहे आणि पाणी भरपूर प्रमाणात कारण या लहान मुलांमध्ये डिहायड्रेशन किंवा निर्जलीकरण जे म्हणतो ते लगेच होऊ शकतं त्यामुळे पाणी भरपूर प्रमाणात देणं गरजेचं आहे